नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा, न्यूज टॉप 9 पाहणार आहोत. मात्र त्याआधी मोठी बातमी. मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिलेला आहे. काँग्रेसला मोठा धक्का मिळालेला आहे. मिलिंद देवरांकडनं काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देण्यात आलाय. मिलिंद देवरा यांच्याकडनं ट्विट करत राजीनामा दिल्याची माहिती देण्यात आली आहे. मिलिंद देवरा आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा सुरू होती मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्याची, आणि त्याला सत्ता एक प्रकारे स्वल्प विराम मिळालाय. काय म्हटलेलं आहे त्यांनी आपण बघतोय ट्विटच्या माध्यमातून. आज माझ्या राजकीय प्रवासातील एक महत्वपूर्ण प्रकरणाचा समारोप होतोय. मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वर्षानुवर्ष दिलेल्या पाठिंब्यासाठी मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांना खूप धन्यवाद देतो. मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिलेला आहे आणि हा काँग्रेसला अर्थातच मोठा धक्का आहे. दक्षिण मुंबईमध्ये आणि दक्षिण मुंबईचा गड अशी ओळख असणाऱ्या या संपूर्ण परिसरामध्ये काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. अगदी यांच्या वडिलांपासून, म्हणजे मुरली देवरा यांच्यापासून एक मोठी पकड दक्षिण मुंबईवरती कायमच काँग्रेसची आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र त्याला छेद दिला गेला तो अरविंद सावंत यांच्या विजयानंतर, म्हणजेच त्यांचा विजय 2014 नंतर यायला सुरुवात झाली. 2014 आणि 2019 पराभवाचा सामना हा मिलिंद देवरा यांना करावा लागला. मात्र त्या दरम्यान अरविंद सावंत हे खासदार म्हणून तिथून निवडून आले. मात्र त्याआधी दोन वेळा खासदारकी स्वतः मिलिंद देवरा यांनी उपभोगलेली होती, आणि त्याचबरोबरीनं अगदी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये ते केंद्रीय राज्यमंत्री म्हणून सुद्धा राहिलेले आहेत. मुरली देवरा यांची जर ओळख सांगायची झाली, त्यांचे वडील ज्यांची अगदी इंदिरा गांधींपासूनची ओळख, आणि त्याचबरोबरीनं अतिशय चांगले गांधी घराण्याशी संबंध, त्याचबरोबरीनं आत्ताच्या राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधील मिलिंद देवरा यांचं नाव हे कायम अधोरेखित होत असायचं. आणि त्यामुळेच राहुल गांधी यांची एकीकडे भारत जोडो न्याय यात्रा सुरू होती, आणि दुसरीकडे मात्र त्यांचे खंदे शिलेदार किंवा त्यांचे अगदी समर्थक असणारे यंग ब्रिगेडमधले मिलिंद देवरा यांनी मात्र काँग्रेसला राजीनामा दिलेला आहे.